नमस्कार मैत्रिणींनो, फेस्टिव्ह सीझन चालू आहे. सगळ्यांच्या घरात फराळाचे पदार्थ करायची लगबग असेल, तर यापैकीच एक पारंपरिक पदार्थाची रेसिपी आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया खुसखुशीत शंकरपाळ्यांची रेसिपी. यासाठी लागणारं साहित्य: दूध 1/2 कप, पिठीसाखर 1/2 कप, साजूक तूप 1/2 कप, मैदा 1/2 कप, तेल तळण्यासाठी आणि मीठ 1/2 चमचा. एका पातेल्यात दूध गरम करूया. आता त्याच्यामध्ये साखर मिक्स करूया. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि साखर विरघळेपर्यंत ढवळत राहूया. आता गॅस बंद करायचा आहे. आता आपल्याला शंकरपाळ्यांचं पीठ भिजवायचंय. त्याच्यासाठी एका परातीमध्ये 1/2 कप मैदा घाला. पिठामध्ये मीठ घालूया. आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आता आपल्याला तुपाचं मोहन घालायचंय. त्याच्यासाठी गॅसवर एक कडल्यामध्ये 1/2 कप तूप चांगलं कडकडीत गरम करून घेऊया आणि हे मैद्यावर घालूया. आता हे खूप गरम असणार आहे, तर याला चमच्याने ढवळूया आधी. आता हाताने सगळं मस्त एकजीव करून घ्या. आता मघाशी जे आपण मिश्रण तयार केलं होतं, ते आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला शंकरपाळ्यांचं पीठ भिजवायचंय. याच्यामध्ये टीप अशी आहे की हे जे मिश्रण आहे ते रूम टेम्परेचरचं असलं पाहिजे. खूप गार किंवा खूप गरम असेल तर आपले शंकरपाळे कडक होतील. आता पीठ हाताने चांगलं मळून घ्या. आणि हे आता आपण 2 तास भिजत ठेवूया. आता परत एकदा पीठ चांगलं मळून घ्या. आता आपण याचे 3 समप्रमाणात गोळे बनवून घेऊया. आणि याची थोडीशी जाडसर अशी पोळी लाटूया. हे पीठ इतपत घट्ट पाहिजे की त्याला तुम्हाला पीठ लावायची गरज पडली नाही पाहिजे. हे थोडं जाडसरच ठेवायचंय आपल्याला. आता कटरनी आपण शंकरपाळे कापून घेऊया. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शंकरपाळ्याच्या आकारात किंवा चौकोनी पण कापू शकता. तुम्हाला आवडेल तसा शेपमध्ये कापा. मी दोन्ही प्रकारे इथे करून दाखवले. आता हे जे आपण करतो हे त्रिकोणी आहे. हा टिपिकल शंकरपाळ्यांचा आकार असतो. हे जे कापतीये हे साधे चौकोनी शंकरपाळे आहे. खूप जास्त शंकरपाळे करायचे असतील तर फडा कापल्या नाही तरी चालतील. छोटे छोटे शंकरपाळे पण छान लागतात.
चला आता आपण हे शंकरपाळी तळायला घेऊया. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम झालंय की नाही हे बघायसाठी एक छोटासा गोळा त्याच्यामध्ये टाकून बघा. पिठाचा गोळा लगेच वर आला तर तेल तळण्यासाठी रेडी आहे. शंकरपाळी तेलात सोडताना गॅस बारीकवरच ठेवायला पाहिजे. मंद आचेवर आपल्याला छान तळायचे ते शंकरपाळी. जर तुमचा गॅस मोठा असेल तर शंकरपाळी लगेच जळून जातील आणि खुसखुशीत पण नाही होणार, मऊ पडतील ते, कारण ते आतून कच्चे राहतात. या शंकरपाळ्यांना मंद आचेवर छान गोल्डन कलर येईपर्यंत तळत राहूया. याला थोडासा वेळ लागतो पण मग शंकरपाळी खूप छान खुसखुशीत होता. छान बदामी रंगाचे झाले की काढून घ्या. मस्त खुसखुशीत शंकरपाळी तयार आहे.